अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आघाडीचे उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारार्थ जामनेर शहरातील पाचोरा रोडवरील बोहरा मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांची जाहीर सभा संपन्न झाली। या दोन्ही नेत्यांनी नामदार महाजन यांच्यावर हल्लाबोल केला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पीआरपी सह मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते बोलत असताना तुमच्या मनात एक चीड होती या व्यवस्थेविरुद्ध, या भाजप सरकार विरुद्ध एक चीड ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या मनात आहे। ही चीड मला या जामनेरला प्रामुख्याने दिसून आली। पहिल्यांदा तर संजयभाऊ गरुड आपलं अभिनंदन या करता की आपण पक्षाचं त्या ठिकाणी उमेदवार आहात, पक्ष खूप चांगला आहे आणि पक्षाचा राजा सुद्धा गरुड आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल शंका असल्याचं काही कारण नाही, हा एक भाग। नंतर तुमचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसाला तुम्ही मला बोलावलं होतं, पण मी बाहेर दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे येता आलं नाही, त्याबद्दल मी माफी मागतो। आज 5 ठिकाणी सभा आहे, भडगावमध्ये झाली, आता इथे सुरू आहे, नंतरची 3 वाजताची सभा 40 गावला होती, आता 3 इथंच वाजले, आणि संध्याकाळची फायनल सभा ही अमळनेरला आहे, आणि रात्रीला जळगाव जायचं आहे, उद्या लातूरला, त्या भागातल्या प्रचारसभा आहेत। रोज 5-5 प्रचारसभा आहेत आणि आम्ही काही फार वेगळं करतोय असं नाही। आमच्या पक्षाचे 80 वर्षाचे युवा आदरणीय पवारसाहेब सुद्धा रोज 6-6 सभा करतात। पक्षाचा नेता चांगला, पक्ष चांगला, पक्षाचा नेता गुंडा, पक्ष गुंडा, पक्षाचा नेता निष्कलंक, पक्ष निष्कलंक, पक्षाचा नेता तडीपार, पक्ष तडीपार गुंडा। भारतीय जनता पार्टी च्या तडीपार गुंडाने, हे बघा, मी फार जबाबदारीने बोलतो कारण आज पोलीसवाले आहेत, पोलिसांचा कॅमेरा सुरू आहे। महाराष्ट्राचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे, केंद्राचं गृह खातं हे अमित शहाकडे आहे, जे गुजरातचे गृहमंत्री असताना राणा अय्यूब या पत्रकारिणीने, पत्रकार जी होती आमची बहीण, तिनं धाडस करून 2.5 वर्ष त्यांना जेलात घालून तडीपार केलं। तडीपारचा अर्थ होतो समाजात ठेवण्याच्या लायक नसलेला असा जो तो तडीपार। तर आता महाराष्ट्राचं गृह खातं फडणवीसांकडे, वरचं गृह खातं अमित शहाकडे आणि त्यांचे सर्व फॉलोअर्स आमचे पोलीस भाऊ। आता बघा, इथं जर महाजनांची सभा असती तर एक इथून कल्ला करत गेला बघा आपला कार्यकर्ता, पोलीसवाले आले असतील त्याला पटकन बाजूला केलं असत। त्यांना माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिथं सभा असते तिथं स्त्रियांचा सन्मान, प्रत्येकाचा सन्मान असतो, म्हणून त्यांच्या डोक्याला फार टेन्शन नसतं, ते निश्चित आहे। नाही तर मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा होती, ती महाजन आदेश यात्रा होती, इकडून गिरीश महाजन आदेश द्यायचे आणि तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी वागत होती। महाराष्ट्रात बीजेपी ही 2 माणसांना चालवली, एक देवेंद्र फडणवीस, दुसरे संकट मोचन, तिसरे चंपा। चंपा म्हणजे अजितदादांनी सांगितलं का, चंपा, आणि चौथ्या चिक्कीताई आपल्या, या चौघांनी महाराष्ट्र चालवलं। तुम्ही सांगा कृषी मंत्री कोण आहे, सांगता येईल का तुम्हाला महाराष्ट्राचे? तुम्हाला सांगता येईल का तुम्ही सर्व कापूस उत्पादक शेतकरी आहे, बरोबर माहीत आहे का? 1-2 जणांनाच माहीत असेल तर माहीत असेल, बरोबर। महिला ग्राम विकास मंत्री शक्यतो आमच्या महिलांना माहीत नाही कोण आहे म्हणून। अर्थमंत्री बघा, केंद्रामधले तर एवढे विंडोज आहे, निर्मला सीतारामन जे अर्थमंत्री आहेत त्या म्हणतात ओला उबरमुळे आर्थिक मंदी आली। योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री म्हणतात इंग्रज आणि मोगल
कायद्याने गुन्हा आहे. तसं लुंगी घालून ट्रक चालवणे याला सुद्धा 2000 रुपये फाईन आहे. मग आता माझा प्रश्न असा आहे, हा योगी आदित्यनाथ लुंगी घालतो का जीन्सचा पॅन्ट? याला 2000 रुपये दंड व्हायला पाहिजे. आता बघा कसे केंद्रात मूर्ख बसलेले. आता काल राफेलचं एक विमान खरेदी केलं. राफेल विमान खरेदी केलेला हा पठ्या राजनाथ सिंग तिथे गेला. कुठं? फ्रान्सला. त्या ठिकाणी विमान घेतलं. त्या फ्रान्सचे सायंटिस्ट आणि तिथले एअरपोर्टवर असणारे सर्व कर्मचारी या मूर्खांचा मूर्खपणा पाहून हसत होते. थेट त्या राफेलच्या विमानात बसवणार नाही. खाली चका खाली लिंबू, दुसऱ्या चका खाली लिंबू, मिरच्या, त्याला स्वस्तिक काढलं. ते म्हणत असतील फ्रान्सचे लोक हे कोण्या एअरपोर्टच्या हाती हा देश गेला. ते संभाजी भगत म्हणतात ते काही खोटं नाही. ये हिटलर के साथी जनाजो के बराती, ये हिटलर के साथी जनाजो के बराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. इनकी सूरत तो पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत तो पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई. हम वोटिंग करते हैं भाई, वो सेटिंग करते हैं भाई. मला सांगा, निवडणुका 21 तारखेला आहे. निवडणुका ईव्हीएम वर आहे. मग निवडणुकीचा निकाल कधी लागला पाहिजे? 22. निकाल कोणत्या तारखेला आहे? 24. मतातल्या 3 तारीख जे आहे, 22 म्हणजे 21, 22-23 हे 3 दिवस जे आहेत, या 3 दिवसामध्ये कारण प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, खेड्या गावात टॉवर आहेत. बरोबर? इकडे लक्ष देते, खुर्च्यांकडे लक्ष देऊ नका. अजून विशेष भेट आहे खुर्च्यांवर, काय करावं. टॉवर जे आहेत, टॉवर हे सर्व रिलायन्सचे टॉवर आहेत, काही BSNL चे टॉवर आहेत. रिलायन्सचा मालक कोण आहे? अंबानी. अंबानीकडे टॉवर आहेत, सर्व यंत्रणा अंबानी हलवतात, टॉवरच हायजॅक होतात. आणि मग तुम्ही 1 मत जर कमळाला दिलं असेल तर मशीनमध्ये त्याचे 3 मत होतात. मग तुमचा नेता कितीही स्ट्रॉंग असला, म्हणजे काही निष्क्रिय खासदारांची नावं सांगतो मी तुम्हाला. अकोल्याचे निष्क्रिय खासदार ज्यांनी म्हटलं होतं किसान खुदकुशी करता है, करने दो. नाव संजय धोत्रे. 4 टर्म पासून खासदार. अकोल्यातला कुठलाच विकास नाही. त्या माणसाला 1.5 लाख मतांनी लोकांनी मशीननी निवडून दिलं. भावनाताई गवळी वाशिम मतदारसंघाच्या खासदार. जाऊन बघा वाशिम मतदारसंघामध्ये कुठलाच विकास नाही तरी निवडून दिलं. बुलढाण्याचे प्रतापराव जाधव. त्यांना माहित होतं की ते 65,000 मतांनी त्यांचा पराभव होईल. ते 1,30,000 मतानं निवडून आले. हे शेतकऱ्याला साले म्हणणारे रावसाहेब दानवे ते सुद्धा निवडून आले. आणि BJP वाल्यांनी तिकीट कोणाला वाटली? तिकीट वाटली कोणाला? बघा, तुम्हाला कुठलीही मुलगी आवडली तर मला दाखवा, तिला मी घरातून उचलून आणतो, असं म्हणणारा हलकट आमदार. माझ्याकडे रेकॉर्डिंग चालू आहे, मी प्रत्येक शब्द ताऊन सलाखून बोलणारा माणूस आहे. मला माहित आहे थोड्या वेळानंतर मनोज भाऊ महाले बरोबर एडिट करून युट्यूबला टाका. युट्यूबला तुम्ही टाकलं का त्याच्या खाली आम्हाला पुरस्कार देणारे BJP चे जे BJP ने सोडलेले जे कारते आहे, निवड निर्लज्ज कारते, 100 रुपये रोजारी पैसा आहे त्याच्याकडे. गिरीश महाजनांचा अर्ज भरण्याचा वेळ होता, त्यावेळी 3 ते 4 हजार लोक होती माझ्या माहितीप्रमाणे. कार्यकर्त्यांना 300 रुपये रोज आणि तिथं आलेल्या ज्या आई बहिणी आहेत त्यांना 200 रुपये रोज. आणि आता संजय भाऊ गरुडांच्या या सभेला आणि उमेदवारी अर्ज भरताना आलेला 10,000 समुदाय हा आपल्या घरच्या भाकरीवर होता. इथं येतही काही म्हणजे इथपर्यंत तर ठीक आहे की तुमच्या नेत्याचा विजय तुम्ही निश्चित केला, पण निवडणुका 21 ला, निकाल आहे 24 ला. त्यांच्याकडे पैसा आहे. बघा जामनेरचे असे काही मागं मी आलो इथे,
दिलीप वादांच्या त्या पाठवण्याला आणि जाताना मला जामनेरला माझा सत्कार केला. सत्कार करणाऱ्या बहादराला 65 लाख रुपये दिले आणि तो आमचा भाऊ तिकडे गेला 65 लाख रुपये. वा वा. आता बीजेपीकडे पैसा आहे, नोटबंदी नंतर सर्वात जास्त पैसा त्यांच्याकडेच आहे, आता येणारच आहे पैसा तुमच्या जामनेर मध्ये एवढा येणार. तुम्ही पिक्चर पाहणं आता थोडं बंद करा, टीव्ही पाहणं. युट्यूबला जर पाहायचं असेल नागराज मंजुळेचा सैराट पाहिला का तुम्ही? सैराट पाहिला? नागराज मंजुळेची पहिली डॉक्युमेंटरी पाहा, पिस्तुल्या. नागराज मंजुळेची पहिली डॉक्युमेंटरी पिस्तुल्या जर पाहिली तर तुम्हाला कळेल पिस्तुल्या कोण आहे. तुमच्या इथे येऊन मला बंदुक्यात पिस्तुले सांगण्याची काही गरज नाही. तिकीट वाटले तिथं भाषण द्यायला गेलं. पवार साहेब ने क्या किया
ढोकळा खाऊन दांडिया तिकडे खेळायला गुजरातमध्ये, इकडं भाकरी मिरच्याची भाजी खाऊन दांडपट्टा तलवारी फिरवणारा खानदेश महाराष्ट्र लक्षात ठेव. कधी पण गुंड्याला विचारायचं नाही पवार साहेबने क्या किया. जेवढे गुजरातमध्ये एसटी डेपो आहे तेवढे भारतात एअरपोर्ट हे पवार साहेबांनी केले, यांनी विचारायचं नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्हाला काय हवं मला सांगा बरं. 370 कलम रद्द झाली, तुमच्या जामनेरवाल्यांच्या जीवनावर काही फरक पडला का? हा हे महाजन साहेब आरोग्याचे शिबिर घेतात, आरोग्य शिबिर हे चंपोदेवीसाठी शिबिर आहे. पण ज्या लोकांना तसं आरोग्य मिळतं म्हणजे अशा पद्धतीची त्यांच्या आरोग्याची प्रताळणा होत असेल ते दुरुस्त होण्याकरता कोणतं काम नाही केलं. ग्रामीण रुग्णालय होत पडली, शहरातली रुग्णालय होत पडली. 170 लसेस असायला पाहिजे ग्रामीण रुग्णालयामध्ये, उपग्रामीण रुग्णालयामध्ये. त्या ठिकाणी लस उपलब्ध नाही. चांगले ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला जळगावसारख्या शहरात जावं लागतं. आरोग्य सुविधा नाही, रस्ते सगळे खोदून ठेवलेले आहेत. पूर्ण तुमच्या जळगाव मतदारसंघामध्ये या भागामध्ये जळगावमध्ये रस्ते खोदून ठेवले. आरोग्याची सुविधा नाही, पोलिसांची दडपशाही आहे, उद्योगधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या. माझ्या जवळ आता गुजरातच्या रिपोर्टरनी एक बातमी पाठवली, डॉक्टर आणि इंजिनियरचे शिपाई पदाचे अर्ज गुजरात हायकोर्टात भरतीसाठी 1.5 लाख अर्ज टाकले. डॉक्टर आणि इंजिनियर्सनी कशा करता चौकीदार व्हायसाठी, शिपाई शिपाई होण्याकरता तुमची पात्रता काय? तर डॉक्टर आणि इंजिनियर. डॉक्टर आणि इंजिनियर होऊन जर शिपायाची नोकरी भेटत असेल आपलं कसं रे मग? हा आपलं दहा एकर शेती, त्या काही कापसाला भाव नाही हे म्हणाले होते संकटमोचन. 7 उपोषण एवढं नाटक्या माणूस आहे बाबा तुमचा नेता. उपोषण केलं, उपोषण तिथं उपोषण, आणि आयसीयू ते ऍडमिट व्हायचं सोंग दाखवलं. 7,000 रुपये कापसाला भाव देऊ, 4.5 वर्ष झाली मी माझा कापूस 5,500 ने विकला. रामदेव बाबाला 200 एकर जमीन मिहांची ही गडकरी आणि फडणवीसांनी 200 एकर दिली. वरून 3 प्रोडक्ट दिले रिलायन्सला, एक गन्ना प्रोडक्ट म्हणजे शुगर केन म्हणजे उसाची पेरगंड. तुम्ही जर एअरपोर्टला गेला विमानात तुम्ही बसला नसाल कदाचित. कोण बसला मला विमानात सांगा बरं. आपला एसटीचाच कार्यक्रम आहे. बस क्रमांक 17 जामनेर करता लागलेली आहे. मार्गे पहोर पाचवडा फलगाव जळगाव. जोपर्यंत पुरामध्ये सेल्फी काढणारे मंत्री तुमचे आमदार आहेत तोपर्यंत तुमचं दारिद्र्य चालणार नाही. त्यासाठी आणि असं तर गरुडांसोबत भराऱ्याच निवड, गरुड पक्षाची नजर एक खाली लोकांपर्यंत असते. संजय भोटला अडणावलं आहे वाटतं आपल्याला गरुड एक आहे. तुम्ही कधी दुरुस्त होणार आहे बघा. मी एअरपोर्टला फिरतो त्यामुळं ते शुगर केन पाहिलं मी. शुगर केन रिलायन्सनी अथॉरिटी घेऊन ते प्रोडक्ट काढलेलं आहे. 125 ग्रॅमचं पॅकेट आहे, 300 रुपयाचा अर्धा पाव ऊस म्हणजे 600 रुपयाचा एक पाव ऊस म्हणजे 1200 रुपयाचा अर्धा किलो ऊस म्हणजे 2400 रुपयाचा एक किलो ऊस म्हणजे 24,000चा 10 किलो ऊस म्हणजे 2,40,000 रुपयाचा एक क्विंटल ऊस. आणि आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस 2,000, त्याचा 2.5 लाख. आता कापसाचं आता दिवाळी येणार आहे. दिवाळीच्या वेळी पतंजलीच्या रामदेव बाबाचा आस्था रुई बत्ती नावाचं पॅकेट आहे. तुमच्या जामनेरमध्ये पतंजलीचं एखादं दुकान असेल तिथं जावा संध्याकाळी. आणि त्या ठिकाणी नवरात्र आणि दुर्गा देवीच्या मधामध्ये ते पॅकेट विकायला येतं ज्याला म्हणतात फुलवाती, कापसाच्या फुलवाती. 25 ग्रॅम त्याची किंमत 40 रुपये. या महाजन फडणवीसांनी जी आर काढला होता की महाराष्ट्रातल्या प्रत्येक किराणा दुकानामध्ये रामदेव बाबाचं प्रोडक्ट ठेवा. त्यातलं हे प्रोडक्ट आहे पतंजली आस्था विभक्ती. माझ्या सोबत होत पण ते बॅग गाडीमध्ये राहिली. 25 ग्रॅम कापसाचा रेट आहे त्या पॅकेटच्या 40 रुपयाचे फुलवाती म्हणजे 50 ग्रॅम 80 रुपयाच्या झाल्या म्हणजे 100 ग्रॅम 160 रुपयाच्या झाल्या म्हणजे 1 किलो 1600चा कापूस झाला म्हणजे 10 किलो 16,000चा झाला म्हणजे 1 क्विंटल केवढा झाला 1,60,000. आणि तुमचा जामनेरच्या शेतकऱ्यांचा 5-7 तर या दरिद्र्यांनी गेलेच नाही 7,000 रुपये भाव 5,000. अहो इथं तरुण बेरोजगार का झाला बघा. सुभाषबाईंनी सांगितलं शेतकऱ्याच्या 16,000 आत्महत्या बरोबर बरोबर ना बोलत मुर्दे ना करतो आत्महत्या केले ना शेतकऱ्यांनी. आत्महत्या शेतकरी करतो, मुसलमान आत्महत्या करत नाही. कुराण केली काय खुदकुशी हराम आहे.
तिथून इकडे, हेच तर टर्निंग पॉइंट आहे आपला. मारवाडी भाव, गुजराती भाव करतात ते आत्महत्या कधीच नाही. दक्षिणा मिळाली नाही म्हणून भटजी आत्महत्या करतात का? की बाबा नवरात्राचे होम केले, आता यजमानाला बसवलं, धुपम निपम नैवेद्य नमस्कार नमस्कार अश्विन शुद्ध पंचमी अंबा वैशाली सिंहासनी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, उदो काय कर्जती काय महिमा म्हणून तिचा हो, सर्व मंगल शिवे सर्वात साधिक सरण नेत्र मध्ये गौरी नारायणी नमस्तो दे, डोळ्याला पाला हात पुढे करा अक्षर घ्या अक्षर थांब राजवाड्या दक्षिणा पुष्प घ्या पुष्प माल्याने मारतो पुष्प धुपम निपम नैवेद्य तिथे मार्गानं नंदी दिली असेल ना दक्षिणा. पण चांदेरच्या दुर्गोत्सवात पाच मंडळात होम केल्यामुळे दक्षिणा मिळाली नाही म्हणून कोणी मानवात आत्महत्या केली का? महाराज आत्महत्या करत नाहीत, आपले सिंधी भाऊ आत्महत्या करत नाहीत, गुजराती भाऊ आत्महत्या करत नाहीत, मुसलमान आत्महत्या करत नाहीत. आत्महत्या कोण करते? हिंदू. हिंदू धर्माचं सर्वात जास्त पाणी कोणाला आहे? उद्धव ठाकरे. दिवाळी आली का मोदी सावंत आणि इलेक्शन आलं का राम मंदिर. मोदी सावंतची जाहिरात टीव्हीवर सुरू झाली, समजून जायला दिवाळी आली तसं राम मंदिर बांधणार माझा शिवसैनिक पहिली भेट रचना. आणि कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते मगरीचे प्रेस कॉन्फरन्स नाही सॉरी दसरा मेळा, अजित दादा ज्यावेळी राजीनामा दिला होता, अजित दादानी सांगितलं होतं की यावं पवार साहेबांना त्रास होतोय माझ्यामुळं म्हणून अजित दादानी राजीनामा दिला, तर त्या राजीनाम्याला ते थोडे भावनिक झाले होते अजित दादा. उद्धव ठाकरे काय म्हणाले? मगरीचे असू मगरीचे असू. आणि मला एक बाळासाहेबांचं भाषण आठवतं, बाळासाहेब शिवतीर्थावर आले होते, त्यांनी सांगितलं आता उद्धवला सांभाळ, आपण उद्धव साहेबांना सांभाळ, आदित्यला सांभाळ, आता काय पक्षी आहे का पाळणा घर होय, कोणाकोणाला सांभाळायचं आम्ही, आमचंच तर आम्हाला सांभाळलं जात नाही, मग काय तुम्हाला उद्योग नाही? तुम्ही आत्महत्या का करता? हा हिंदू समाज आत्महत्या का करतो याच कधी त्यांना प्रश्न पडला नाही. मुसलमान आणि हिंदू मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेने भाजपने, पण रासलगावचा कांदा उत्पादक शेतकरी दादा फाटून त्या ठिकाणी आझाद मैदानला गेला होता, मुसलमान त्या ठिकाणी खजूर वाटत होते, पण एकही चेंडीवाला आरएसएसचा त्या ठिकाणी कोणी दिसला नाही. आम्हाला समरस्तेच्या गप्पा करता, स्त्री सुरक्षेच्या गप्पा करता, स्त्रियांना न्याय संघ विचार समितीचे बीजेपीचे लोक कधी देऊ शकत नाही, पण बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांचं आर्थिक सक्षमी करण्याचं पहिलं काम या देशात आदरणीय पवार साहेबांनी केलं हे मान्यच केलं पाहिजे. लष्करामध्ये राखीव जागा या महिलांसाठी आदरणीय पवार साहेबांनीच ठेवल्या. शेतकऱ्यांवर कर्ज होतं तो कर्ज फेडू शकत नाही म्हणून आमच्या जळगाव भागामधला खान्देशामधला शेतकरी विदर्भामधला शेतकरी हा आत्महत्या करतो. शेतमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही म्हणून आत्महत्या करतो, म्हणून बेरोजगारी वाढली. पण याच उद्धवरावला काही घेणं देणं नाही, याच फडणवीसांना काही घेणं देणं नाही. अमृताताईंनी पोलिसांचे खाते ऍक्सिस बँकेमध्ये वळवले, आपलं पोलिसांनी काही केलं? अमृताताई बोलल्या तर काही, बघा अमृताताईंनी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या, काय दिलं? फादर ऑफ नेशन नरेंद्र मोदी, म्हणजे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी. आता माझ्या वाचण्याप्रमाणे राष्ट्रपिता दोनच झाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. या ठिकाणी सन्मान्य जयंत माजी सर्वांचं आगमन झालेलं आहे, जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं आपण स्वागत करूया. पुढच्या दोन अत्यंत महत्वाच्या सभा आहेत. आपण येईपर्यंत साहेब मी खिंड लढवली आणि आता मी खिंड सोडून पुढे विशाळगडाकडे जातो, त्याकरता परवानगी द्यावी. अमृताताईंनी सांगितलं होतं नरेंद्र मोदी राष्ट्रपिता, बर आम्ही म्हणतो महात्मा फुले राष्ट्रपिता, राष्ट्रमाता सावित्रीबाई, महात्मा गांधी राष्ट्रपिता, राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी, नरेंद्र मोदी राष्ट्रपिता, मग राष्ट्रमाता कोण? हा प्रश्न विचारला तर आम्ही मध्ये मात्र झालो, वा रे वा, मी भरते आहे तर बदनाम होते आहे, वखतलं मी करते आहे तर चर्चा नाही होती, चर्चा जरूर बनेंगी. आणि आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी चर्चा करणार आहे. महत्वाचं म्हणजे शपथनामा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रसारित झाला तो शपथनामा आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी बोलतील. त्यापूर्वी सांगतो जयंत पाटील साहेब हे त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे, इस्लामपूर सांगली कोल्हापूर कराड या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी ते त्यांची मुलं आणि त्यांच्या पत्नी अख्खा कुटुंब त्या ठिकाणी पूर्ण रस्त्यांना त्या ठिकाणी घालत होत आणि अख्खा परिवार त्या ठिकाणी पूर्ण रस्त्याची सेवा करत होता, हे आले होते संकट मोचन त्या ठिकाणी.
निघाल्याला लोक विसरू नका. दारूच्या बाटलीला माईचं नाव द्या म्हणणाऱ्या गिरीश महाजनांना याच निवडणुकीमध्ये याच जामनेरच्या भूमीमध्ये दफन करण्याकरता आता दिवाळी आहे, बीजेपी पैसा वाटणार आहे. मला एकाने प्रश्न विचारला, साहेब 50,000 आले घेऊ का? या छोट्याने आपलंच पाकिट मारून जमा केलं ना, डिझेलचे भाव वाढवले, पेट्रोलचे भाव वाढवले. घ्या, सुभान अली मी तरी सांगितलं घेऊ नका, पण मी असा माणूस आहे. हे बघा सुभान अली साहेब यांनी कापसाला भाव दिला का? नाही. या सोयाबीनला भाव दिला का? नाही. आता हे काय करतील? हे पैसे देतील, हे तुम्हाला देवाची शपथ देतील. अरे विरोधाची शपथ तर पडळकरांनी दिली होती ना हो, पण पाडली का शपथ की मला देऊ नका म्हणून म्हणतात? नाही पाडली. आता शक्ती भिंतीला काही महत्व नाही, हे पैसे देऊ देतील, हे महाजन पैसे पाठवतील. 4 दिवाळी अंधारात गेल्या, आता 21 तारखेपासून दिवाळी सुरू होणार आहे. मस्त आकार दिले लावा, नवीन कपडे घ्या मुला बाळांसाठी, चांगले अनारसे कानवले, मस्त जेका असेल शंकर पाण्यात सकल्या, फटाके उठण या बीजेपी वाल्यांचं. पण 21 तारखेला पटान राष्ट्रवादी काँग्रेसचा पैशाला टाळाटाळ, त्यांच्याकडे पैसा आहे, बस पैशाचा महापूर आहे. तो पैसा घेऊन येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचं आश्वासन देताना हो की नाही? आता मी संजय गरुड यांचा उल्लेख 2019 चे जामनेर मतदार संघाचे सन्माननीय आमदार संजय चला कोणाकोणाला वाटतं बीजेपीचं दलभद्री सरकार जावं, राष्ट्रवादीचं सरकार पवार साहेबांचा हात वर करा, हे मी केला. हे बघा गिरीश महाजनाची लोक आपल्या सभेत आहेत का ओळखायचं आहे का तुम्हाला? त्याचे हात खाली आहेत तो शिक्का मारून घ्या.
त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड तालुक्याच्या वतीनं शब्दसुद्धाने स्वागत करतो. उपस्थित मित्रांनो, सन्माननीय आणि उपस्थित जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि कालपासून पुऱ्या महाराष्ट्रात जबरदस्त झाला तर प्रफुल्ल लढा झाला. ज्यांच्या बरोबर राहिला त्या परमेश्वर यांना सोडून गेला त्या लबाड. मित्रांनो, मला जो मानसिक त्रास हे लोक देत आहे, जो त्रास मी सहन करत आहे, परंतु मित्रांनो, मी स्वाभिमानाने जीवन जगणारा माणूस आहे. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणती लबाडी केली नाही, कोणाची भार खाल्ली नाही. आणि जर तुमच्या बरोबर खाल्ली असं तर माझ्या समोर कोणत्याही स्टेजवर बसा, तिथे हा प्रश्न मला उत्तर देण्यासाठी. म्हणे बाबा, मला भेटायचे पैसे घेतले, याचे पैसे घेतले, आता यांना भेटायचे पैसे घेतले म्हणजे काय? मला काही समजत नाही. जास्त बोलात तुम्ही, जर यांना भेटायचे जर मी पैसे घेतले याचा अर्थ काय तुम्ही समजून का? म्हणजे मी का सांगू दुसऱ्याला माझ्या घरी पाठवून धमक्या देणं सुरू झाले की तुझ्या बापाला समज, नाही तर त्यांचं तर आयुष्य संपलं, तुमचंही आयुष्य संपून जाईल. माझा ड्रायव्हर घ्यायचे. माझ्या मुलांना म्हणे तुमचं भविष्यही संपून जाईल. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, हा प्रफुल्ल लोढा अल्पसंख्याक समाजाचा माणूस आहे.
किती वर्ष कोण काम करतंय याच्याविषयी वेळ घालवण्याची आवश्यकता नाही, तुम्हा सगळ्यांना माहिती. संजय दादा गरुड यांनी सातत्य ठेवलं, आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचण्याचा पराकोटीनं प्रयत्न केला. मागच्या वेळी संजय दादांना उमेदवारी नव्हती मिळाली, पण आता सगळे एकत्रित मला दिसत आहे याचा मला मनापासून आनंद. आपण सगळ्यांनी मनात आणलं आणि आपल्या जोडीला प्रफुल्ल लोढा यांची भाषण जर जोरात लागली तर सामान्य माणसाला काय चाललेलं होतं इतके वर्ष हे सहज कळेल. आणि एकदा लोकांच्या पुढं पितळ उघडं पडलं की काय होतं हे मी वेगळं सांगायची गरज. प्रफुल्ल लोढा यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला सन्मानाची वागणूक आम्ही देऊ, आपल्या केसाला कोणी धक्का लावणार नाही याची खात्री देखील तुम्हाला. जे सत्य आहे त्या सत्याचा पाठपुरावा नेहमी करायचा असतो आणि त्यामुळे तुम्ही ते काम करताय. मला खात्री आहे की जामनेरची जनता तुम्हाला उघड्यावर सोडणार नाही. आपल्या सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पुढाऱ्यांच्या सभा चालू आहे. मी आता डॉक्टरांच्या घरी जेवायला गेलेलो तिथं टीव्हीवर बघितलं, अमित शहा जत तालुक्यात सभा करतात, माझ्या जिल्ह्यातल्या जत तालुक्यात दुष्काळी जनतेच्या समोर. आता दुष्काळी जनता इतक्या दुपारच्या वेळी तापलेली असते, पाणी नाही, जनावरांच्या छावण्या चालू आहे, काल परवा थोडाभर पाऊस पडलाय, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या भागाने कायम दुष्काळाला तोंड दिले. साहेब दुष्काळावर बोललेच नाही, साहेब 370 वर बोलले. अमित शहा दुष्काळी जनतेला समजावून सांगत होते ते 370 कसं महत्वाचं. आमच्या जत तालुक्यातल्या दुष्काळाच्या हटवण्याच्या संबंधात काय केलं, जत तालुक्याच्या प्रश्नाविषयी काही नवा विचार त्यांनी आणला का, याविषयी भारतीय जनता पक्षाचा देशाचा नेता प्रमुख काहीही बोलला नाही, याचं शल्य त्या जतच्या लोकांना निर्घृत झालं. शेवटी देशातला त्या पक्षाचा प्रमुख माणूस येतो आणि ज्याचा आमच्याशी संबंध नाही, ज्याचा या विधानसभेच्या निवडणुकीशी संबंध नाही, ज्याचा महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांना उद्या काय करायचं, उद्या दुष्काळाला तोंड कसं द्यायचं याची भ्रांत आहे, त्याच्या समोर आपण दुसरेच मुद्दे मांडण्याचं काम करतो. महाराष्ट्रातील जनता काही एवढी दूधकुळी नाही. मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला आता लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पक्ष काय चाललं. भारतामध्ये झालेल्या मंदीची निर्माण झालेली परिस्थिती आहे त्याची देशभर चर्चा आहे. तुम्हाला माहिती आहे की माहित नाही, नोटबंदी झाल्यानंतर भारतामध्ये 6 लाख कंपन्या बंद झाल्या. एकट्या महाराष्ट्रात आपल्या 1,92,000 कंपन्या बंद झाल्या, म्हणजे नोकऱ्या गेल्या. 2 कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा करून मोदी साहेब सत्तेवर आले, पण महाराष्ट्रात आणि देशामध्ये कोट्यावधी लोकांच्या हाताचं काम यांच्या धोरणामुळे गेलं हे वस्तुस्थितीला धरून आहे. आकडेवारी वेगवेगळ्या संस्थांची मी भरपूर ती माहिती दिली असती, पण त्याच्यात वेळ घालवण्याची गरज नाही. ही आकडेवारी ही केंद्र सरकारच्या संस्थांनी जाहीर केली आणि म्हणून आपल्याला एका बाजूने फार मोठं संकट आपल्या घराघरात आज आलेलं आहे. कोणत्याही आपल्या गावातल्या व्यापाऱ्याला विचारा, व्यापारी तुम्हाला सांगेल माझा धंदा कमी झाला. उद्योगधंदा करणाऱ्या उद्योगपतीला विचारा तो सांगेल माझा धंदा कमी झाला. आज लोकांच्या नोकऱ्या जायला लागल्या, लोक घरी बसायला लागली आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की
त्यावेळी भारतातल्या या आर्थिक परिस्थितीची जाणीव जगात झाली. लोकांनी भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवलेला हजारो कोटी रुपयांचा गुंतवणूक बाहेर काढून दिली आणि पुन्हा एक झटका आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला. आज फार अडचणीत आपला देश चाललेला आहे. देश एखाद्या चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यावर काय होतं त्याची साधी उदाहरणं थोडी बहुत मी दिली. आज तुम्हा सगळ्यांच्या घरातला भाऊ असेल, मुलगा असेल, बहीण असेल, शिकलेला असेल, कुठेही भारतात जाऊन नोकरी पाहिजे का विचारा, अर्ज करा. तुम्हाला तिकडनं उत्तर येईल आमची भरती बंद आहे, आहेत त्यांच्याच नोकऱ्या कमी करायचा कार्यक्रम आम्ही स्वीकारतोय. पुण्यात जावा, मुंबईत जावा, रायगड किल्ल्यात जावा, औरंगाबादला जावा, नागपूरला जावा, जळगावमध्ये जावा, कोणत्याही उद्योगामध्ये व्यवसाय कमी झालेला आहे, आम्ही कामगार कमी करतो हीच भाषा उद्योजक वापरत असतील आमच्या तरुण पोरांनी काय करायचं. आणि म्हणून आम्ही धोरणात्मक दोन निर्णय आता घेतलेले. जाहीरनामा फार मोठा आहे पण आम्ही महाराष्ट्राला वचन दिलेलं आहे. आम्ही सांगितलेलं आहे की आमचं सरकार त्यावेळी येईल महाराष्ट्रात उद्या 2019 निवडणुकीत. त्यावेळी महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेकार तरुणांना 5,000 रुपये दर महिन्याला बेकार भत्ता देण्याचं काम आम्ही करणार. आमचे पत्रकार मित्र म्हणतील की एवढा पैसा खर्च कसा करणार, काही सांगता येते, पूर्वी अर्थमंत्री होते असे कसे बोलतात. त्याचं उत्तर आहे, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी समाजात बेकारी वाढते त्यावेळी समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते आणि ती कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती हाताळायच्या ऐवजी आधी उपाय करायचा. आज आम्हाला दिसते मुलं बेकार हिंडायला लागले आहेत, वेगळ्या मार्गाने जाण्यापेक्षा त्यांना सुशिक्षित बेकार भत्ता देऊन त्यांना स्थिर करणं आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक आणून या मुलांना आमच्या हाताला काम देणं हा दुहेरी कार्यक्रम महाराष्ट्रात आमची सत्ता आल्यावर आम्ही राबवणार. दुसरा एक महत्वाचा निर्णय आम्ही आमच्या जाहीरनाम्यात प्रकाशित केला तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने काढलेलं कसलंही कर्ज असेल, पाईपलाईनचं असेल, ट्रॅक्टरचं असेल, विहिरीचं असेल, इरिगेशनसाठी कशासाठी काढलं असेल आणि थकलं असेल तर ते थकलेलं कर्ज सरसकट माफ करायचा निर्णय आमच्या लोकांनी. पहिल्या 2-3 महिन्यात हे पैसे तुमच्या खात्यावर वर्ग करून तुमचा सातबारा कोरा करण्याची शपथ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने घेतलेली आहे. हे मित्रांनो दिसून आम्ही आणखीन एक मुद्दा घेतलाय भगिनी आहेत म्हणून तेवढा एक मुद्दा सांगतो. आम्ही ठरवलेलं आहे की बचत गट महाराष्ट्रात सगळीकडे आहे पण त्या बचत गटांच्या हाताला काम नाही मिळत. बचत गटाच्या हाताला काम, बचत गटाच्या महिलांना काम मिळत नाही म्हणून महाराष्ट्र सरकार जी खरेदी करते त्यातले 2,000 कोटी रुपये पहिल्या वर्षी हे महाराष्ट्रातल्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू बचत गटाच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी 2,000 कोटींचा व्यवसाय बचत गटांना देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि त्यानंतर पुढच्या वर्षी हा आकडा यशस्वी झाला तर 5,000 कोटीवर आम्ही न्यायचं धोरण ठरवले. हे यासाठी सांगतोय की सगळ्या समाजातल्या घटकांची काळजी घ्यायचं धोरण आम्ही स्वीकारलेलं. आज आशा वर्कर आहेत, अंगणवाडीतल्या आमच्या भगिनी काम करतात, लहान मुलांची काळजी घेणारा हा वर्ग जो आहे, आरोग्याची काळजी घेणारा हा जो वर्ग आहे त्यांना मानधनावर जगावं लागतं. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचं काम देखील लागतं. आमचा जाहीरनामा माझ्या मित्रांनो थोडासा वाचा, वेळ बराच आहे, कमी आहे, मला पुढेही जायचंय पण या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेन. संजय गरुड यांच्यासारखा कष्ट करून सतत सातत्याने एका विरोधी चुकीच्या विचारसरणीचा विरोध करणारा नेता आम्ही आपल्या सर्वांच्या विचाराने या मतदारसंघात उभा केला. संजय दादांच्या मागे या निवडणुकीत आपण समोरून काही येऊ, जनशक्ती विरोधी धनशक्ती ही लढाई अनेक वेळा होत असते. लोक बरोबर असली तर कधी बराबर होत नाही. माझी तुम्हाला विनंती, येणाऱ्या निवडणुकीत आपण डोळ्यात तेल घालून सामान्य
सरकार घालवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यांचं सरकार घालवायची सुरुवात ही जामनेर मधून आपल्याला करायची आहे. जामनेरचा माणूस पडल्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मोठ्या मतानं पडण्याचा आनंद आपल्याला मिळणार नाही. आणि त्यासाठी संजय दादा गरुड यांच्या घड्याळावर आपण शिक्का मारा एवढीच विनंती करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी देतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.